बातमी आहे लोहारा शहरामध्ये एमसीएन न्यूजच्या पडलेल्या इम्पॅक्टची. लोहारा शहरातील मुख्य रस्ता आणि महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमाचं झाड लावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात एमसीएन न्यूजने बातमी प्रसारित केली होती. बातमी प्रसारित होताच संबंधित बांधकाम विभागाच्या वतीनं तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं 26 जुलै रोजी संताप व्यक्त करण्यात आला होता. रस्ता खराब असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आलं असून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी संबंधित विभागाकडून केली जाते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रस्त्याच्या मधोमध खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून संताप व्यक्त केला होता अशी बातमी एमसीएन न्यूजने प्रसारित केली होती. बातमीची दखल घेताच संबंधित बांधकाम विभागाच्या वतीनं तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आले. तर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकत रस्त्याची डागडुजी केली जात आहे. लोहारा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातला आहे. पावसामुळे रहदारीच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे देखील पडलेत. वाहनधारकांना खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे हे खड्डे अपघाताचं माहेर घर बनत चालले होते. वाहनधारकांना आणि दुचाकीवाल्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत होते. याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी वाहनधारकांची समस्या ओळखून याकडे लक्ष केंद्रित केलं. याची दखल घेत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. यामुळे वाहनधारकांनी देखील आता समाधान व्यक्त केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोहारा नगरपंचायत क्षेत्रातील महामार्गावर जे खड्डे पडले होते ते खड्डे बुजवण्यासाठी आमच्या पक्षाच्या माध्यमातून बेशरमाचे झाड लावून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि याची पहिल्यांदा एमसीएन न्यूजने दखल घेतली होती. या आंदोलनाला यश म्हणून ते खड्डे बुजवण्याचं काम चालू झालेलं आहे आणि बाकी उर्वरित खड्डेही लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग भरेल. नाही भरले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या माध्यमातून करू आणि या चॅनलने बातमी लावल्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानतोय. अब्बा शेख, एमसीएन न्यूज, लोहारा, धाराशिव.